लाल मातीतली कुस्ती म्हणजे पुण्यात महागाई विरोधात राष्ट्रवादीनं भोंगा आंदोलन केलं. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसनं गुडलक चौकात 15 भोंगे लावून केंद्र सरकार विरोधात आंदोलन केलं. तर यावेळी जोरदार घोषणाबाजी करत केंद्राचा निषेधही करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातले काही मुद्दे या भोंग्यावर लावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे. पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए, आपका फायदा हुआ कि नहीं हुआ, मुझे बताइए. पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए, आपका फायदा हुआ कि नहीं हुआ, आपका फायदा हुआ कि नहीं हुआ, मुझे बताइए. पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए. आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी तिनं भोंगा आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि हे भोंगा आंदोलन आहे महागाई विरोधात. आपण पाहू शकतो की नरेंद्र मोदी यांचे जे भाषण आहेत ते भाषण या भोंग्यावरती लावलेले आहे. 10 ते 15 भोंगे या ठिकाणी ठेवून निषेध व्यक्त करतोय. आपल्या बरोबर शहर अध्यक्ष प्रशांत जगताप. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे, आज CNG चे दर वाढलेत, भोंगा आंदोलन करतात. या देशामध्ये नरेंद्र मोदी असतील, योगी आदित्यनाथ असतील, राज ठाकरे असतील, राज ठाकरे तर त्यांच्या इशाऱ्यावर चालणारे नेते आहेत. ही सगळी मंडळी धर्माच्या भोंग्यांच्यावरून राजकारण करतायत. मशिदीचे भोंगे उतरवा, मशिदीच्या समोर वेगळे भोंगे लावा, हे राजकारण करतायत. पण आम्हाला सर्व युवा पिढीला, पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या नागरिकांना, भारतातल्या नागरिकांना विकासाचा भोंगा हवा आहे. आणि म्हणूनच या भोंग्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींची जुनी भाषणं आम्ही ऐकवतोय, ज्याच्यामध्ये ते नागरिकांना अपील करतायत की रेट कमी झाले, पेट्रोलचे रेट कमी झाले का नाही झाले, तर नाही झाले तर या संदर्भामध्ये हे त्यांना एक प्रकारचा इशारा आहे की आता लोक तुमचा भोंगा वाजवणार आहेत. खरं तर भाजप सरकार स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी बांधून बसलेली आहे. आजच्या युवा पिढीला रोजगार पाहिजे, व्यवसाय पाहिजे, स्वतःचं अपयशाचं खापर हे राज्य सरकारवर फोडू पाहत आहे हे सरकार. धर्माची आणि जातीची आम्हाला गरज नाही, आम्हाला रोजगाराची गरज आहे आमच्या युवा पिढीला. म्हणून आम्ही आज निषेध करतोय. भोंगा लावून हा निषेध या ठिकाणी नोंदवला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसा, सागर ऑर्जी 24 तास, पुणे.